नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचे केस कोरडे होण्याची कारणे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. चला तर मग जाणून घेऊया केस कोरडे होण्याची काय कारणे आहेत. केसांच्या मुळाशी असलेल्या तेलग्रंथी अनेकदा पुरेशा कार्यक्षम नसल्यामुळे त्या योग्य प्रमाणात सीबम तयार करू शकत नाही, त्यामुळे केस कोरडे राहतात. शॅम्पू किंवा तीव्र शॅम्पूचा अनियमित आणि अनियंत्रित वापर यामुळे केस कोरडे होऊ शकतात. तेल, कंडिशनिंग किंवा हेअर मॉइश्चरायझर न वापरता केवळ अनेकदा नुसते केस धुतल्यानेही केस कोरडे होतात. वाहनांवरून प्रवास करताना केस व्यवस्थित झाकले नाहीत तरीसुद्धा केस कोरडे होऊ शकतात, केसांची हानी होऊ शकते. त्यामुळे वाहनांवरून प्रवास करताना केस व्यवस्थित झाकले जातील याची काळजी घ्या. खूप वाऱ्याच्या संपर्कात आल्यानेही केस कोरडे आणि निस्तेज होतात. कोरड्या केसांची निगा आठवड्यातून किमान दोनदा केसांना आणि टाळूला तेल लावून हलका मसाज करायला हवा. नारळाचे तेल, तिळाचे तेल, खोबऱ्याचे तेल वापरण्याऐवजी कॉर्न ऑइलचा वापर करा. केसांना रात्री तेल लावावे व सकाळी शॅम्पू करून हे तेल काढून टाकावे. शॅम्पू करून झाल्यानंतर लगेच कोरड्या केसांना उपयुक्त असा कंडिशनरचा वापर करावा. केस कोरडे धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नये. थंड पाण्यात थोडे गरम पाणी घालून अर्थात कोमट पाण्याचा वापर करून केस धुवावे. केस धुण्यासाठी जे आहे कधीही खूप गरम किंवा खूप थंड पाण्याचा वापर करू नये. कोमट पाण्याचा वापर कोणत्याही ऋतूमध्ये किंवा कोणत्याही सीझनमध्ये तुम्ही करावा. अशा प्रकारे जर तुम्ही केसांची काळजी घेतली, काही निगा ठेवली तर केस कोरडे होणार नाहीत. तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल त्यामुळे एक लाईक नक्की करा. मी माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओज टाकले आहेत, ते सुद्धा तुम्ही शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर. मी माझ्या चॅनलवर जे काही व्हिडिओ टाकले आहेत ते तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून पाहू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे एकदम फ्री आहे मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.